नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी अजित चव्हाण. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. 1,000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रातोरात रद्द करण्यात आल्या. पंतप्रधानांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. काळा पैसा नष्ट करण्याकरता, चलनातल्या बनावट नोटा रद्द करण्याकरता, दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्याकरता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्याकरता ही नोटबंदी करण्यात आल्याचं त्यावेळी सरकारनं आपल्याला सांगितलं होतं. पण खरोखरच ज्या उद्देशानं नोटबंदी करण्यात आली तो उद्देश सफल झालाय काय? चलनातल्या 1,000 आणि 500 रुपयांच्या नोटांपैकी सुमारे 98% नोटा परत आल्या. रिझर्व्ह बँकेनंच आपल्या अहवालात तशी कबुली दिली. मग ही नोटबंदी करून सरकारनं नेमकं काय मिळवलं? काळ्या पैशाला आळा घालण्याचा सरकारचा हेतू साध्य झाला का? नोटबंदीचा फटका जवळपास सगळ्याच उद्योगांना बसला. दैनंदिन कमाईवरती पोट असणाऱ्या गरिबांचे प्रचंड हाल झाले. शेतकऱ्यांना, कृषी उद्योगाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नोटाबंदीची झळ बसली. एवढे सगळे हाल सोसून जनतेच्या पदरात नेमकं काय पडलं? लघु उद्योगांवरती देखील नोटाबंदीचा विपरीत परिणाम झाला. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. नोटाबंदीच्या माध्यमातून नवी अर्थक्रांती आणल्याचा दावा सरकार करत होतं, तर नोटाबंदीमुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा उडेल अशी टीका विरोधकांनी केली. नोटाबंदीनंतर देशाचा GDP कमी होईल असं भाकीत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी आपल्या संसदेतल्या भाषणामध्ये वर्तवलं होतं. आणि नेमकं घडलंही तसंच. देशाचा GDP 2% खाली आला. मग नोटाबंदी करून नेमका फायदा झाला की नुकसान? नोटाबंदीमुळे डिजिटल अर्थव्यवस्था गतिमान झाली का? दहशतवादाला आळा बसला का? यासारख्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत आजच्या रोकठोकमध्ये. नोटाबंदीनं काय साधलं? तर अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज रोकठोकमध्ये प्रेक्षक हो आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी आम्ही आकडेवारी काढतो, अभ्यास करतो. तसंच करत असताना जी 8 नोव्हेंबरची रात्र आहे ती रात्र आठवली आणि साहजिकच एका ऐतिहासिक घोषणेच्या साठी हा दिवस ओळखला जाईल. आज नोटाबंदीनं काय साधलं यावरती चर्चा आपण करणार आहोत. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर, माजी खासदार आहेत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत. सर, आपलं रोकठोकमध्ये खूप खूप स्वागत. माझ्याबरोबर दिल्लीच्या आमच्या स्टुडिओमधून आहेत डॉक्टर विनय सहस्रबुद्धे. विनयजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते खासदार आहेत. विनयजी, आपले खूप खूप स्वागत. माझ्याबरोबर पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून आहेत डॉक्टर वसंतराव पटवर्धन. डॉक्टर वसंतराव पटवर्धन ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत, माजी अध्यक्ष आहेत बँक ऑफ महाराष्ट्रचे. पटवर्धन सर, तुमचंही खूप खूप स्वागत. मुणगेकर सर, सर्वात आधी मी आपल्याकडे येतो. अनेक अन्वयार्थ या सगळ्याचे गेले वर्षभर भारताची जनता शोधते आहे. नोटाबंदीनं काय साधलं? असं आहे की आपण सुरुवातीला ही चर्चा सुरुवात करण्यापूर्वी जे प्रास्ताविक सगळं जे दाखवलेलं आहे आणि जे आकडेवारी सादर केलेले आहे ते आकडेवारीवरूनसुद्धा मी काही बोलण्यापूर्वी ते आकडेवारीवरूनसुद्धा एक गोष्ट स्पष्ट असं होते की 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय जो घेतला आणि 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटा चलनातून काढल्या, त्याची उद्दिष्टं जी होती त्या उद्दिष्टांच्यापैकी एकही उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. काळा पैसा बाहेर काढणं, बनावट करन्सीला आळा घालणं आणि अतिरेक्यांच्या कारवाईनं अटक करणं म्हणजे त्या थांबवणं, हे 3 त्याचे मुख्य उद्देश होते. कॅशलेस इकॉनॉमी, डिजिटायझेशन हे नंतर सुचलेलं सगळ्याच्या गोष्टीविषयी शानपण त्यामध्ये होतं. जेव्हा ही 3 उद्दिष्ट साध्य होत नाही असं दिसलं तेव्हा मग नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार हे दुसऱ्या उद्दिष्टांकडे गेले. उद्दिष्ट फक्त 3च होती, काळा पैसा बाहेर काढणं, फेक करन्सीवर अटॅक करणं आणि कारवाई आणि अतिरेक्यांच्या कारवाई जो काळा पैसा वापरला जातो जे फेक करन्सी त्याला अटक त्याला आवर घालणं, या 3 उद्दिष्टापैकी एकही उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. उलट गेल्या सबंध वर्षभरामध्ये या नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी घेतल्यानंतर जे दिसून येतं त्याच्यावरून 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सरकारने जे निर्णय घेतले त्यातले काही निर्णय वादग्रस्त होते, काय चुकीचे होते, काय बरोबर होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा 8 नोव्हेंबर 2016
नोटाबंदीचा निर्णय हा अर्थक्षेत्रातला आर्थिक क्षेत्रातला सगळ्यात बेजबाबदार सगळ्यात अविवेकी आणि संपूर्णपणे दिवाळखोरीचा होता असं माझं याबाबतीतलं स्पष्ट मत आहे. हे सांगत असताना एक गोष्ट मी स्पष्ट सांगू इच्छितो की आता बरेच लोक असं म्हणतील, मगाशी जेटली बोलत होते की टीकाकार असणारच, ही टीकेकार टीका ते जशा टीकाकार मगाशी जेटली करत होते की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असं म्हणाले की ऑर्गनाइज लूट आणि लिगलाइज प्लंडर, त्याच्यावर लगेच जेटली असं म्हणाले कोळशामध्ये खरा भ्रष्टाचार झाला. हे सेमेंटिक झालं. प्रश्न असा आहे की नोटाबंदीच्यावर चर्चा करत असताना त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा केली पाहिजे आणि माझं स्पष्ट असं मत आहे कोणत्याही तऱ्हेने विचार जरी केला उद्दिष्ट पूर्ण झाली नाहीत, परंतु समाजातला प्रत्येक घटक अर्थव्यवस्थेचं प्रत्येक क्षेत्र ते एम्प्लॉयमेंट असेल, रोजगार असेल, शेतकरी असतील, व्यापार असेल, उद्योग असेल, असंघटित क्षेत्र असेल, मोदींच्या या एका निर्णयामुळे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था एका वर्षामध्ये विनाशाकडे गेली आणि गेली 7-8 वर्ष जो साधारणपणे विकासाचा दर 7.5-8% होता तो यांच्या धोरणामुळे विशेषतः ह्याच्यामुळे हा जवळजवळ 6-6.5% घसरला. आत्ताच्या पहिल्या तिमाहीमध्ये 5.7% होता. ही खरी सुरुवात 2016 झाली, म्हणजे सुरुवात ही काय ह्याने तुमच्या नोटाबंदीने केली नाही, पण त्याने त्याची वेग वाढवला, म्हणजे सरणीचा वेग वाढवला. सुरुवातीचा हा जो सगळा ही जी सगळी तुमचे मुद्दे सर हे लक्षात आले. आपण चर्चेच्या ओघात मी पुन्हा तुमच्याकडे येतो. डॉक्टर वसंतराव पटवर्धन, मी आपल्याकडे येतो हाच प्रश्न घेऊन, नोटाबंदीनं काय साधलं? नोटाबंदीने जे काय साधलेलं आहे असं आत्तापर्यंत सांगितलं गेलं ते खरं आहे. नोटाबंदीवर विरोधकांनी किंवा इतर लोकांनी बराचसा अपप्रचार केलेला आहे, परंतु नोटाबंदीमुळे आज ज्या त्यांच्या 3 गोष्टी होत्या की काळा पैसा बाहेर आलेला आहे की नाही, सगळ्या नोट्या जर 98% रिझर्व्ह बँकेने सांगितल्याप्रमाणे जर बदलल्या गेल्या असतील तर मग 2% जरी नोटा आपण आलेल्या नाहीत असं धरलं तरीही ही रक्कम जवळजवळ 14,000 कोटी रुपयांची होते. याचाच अर्थ 14,000 कोटी रुपयांचा ब्लॅक मनी निदान गेलेला आहे हे स्पष्ट झालेलं आहे. नोटांच्या बंदीपूर्वी ह्या नोटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिथं वापरल्या जात होत्या तिथं त्या आजही तशा वापरल्या जात आहेत यात शंका नाही. कारण 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटा जरी आपण काढल्या तरी त्याच्यानंतर लवकरच 2,000 रुपयाची नोटही आणली गेलेली आहे. तेव्हा जे मोठ्या प्रमाणात नोटा करून त्यांचा व्यवहार करत होते त्यांना उलट 500 किंवा 1,000 कोटी रुपयाच्या ऐवजी 2,000 रुपयाची नोट उपलब्ध झालेली आहे. पण मूळ मुद्दा असा होता की काउंटरफिट करन्सी काश्मीरमार्गे पाठवून दहशतवाद्यांना जी पैसे मिळवले जात होते किंवा पुरवले जात होते ते आता नक्की कमी झालेले आहेत. अर्थात दहशतवादी किती कमी झालेले आहेत हे सांगायला कुठेही गणित नाही किंवा हे सांगायला कुठेही त्याचा आपण ज्याला ग्राफ म्हणतो तसा काढता येणार नाही. रोज आपण बातम्या ऐकतो 2 दहशतवादी गेले 5 दहशतवादी गेले पण त्यामुळे दहशतवाद कमी किती झाला आहे हे सांगता येणार नाही. पण दहशतवाद जरी झाला नसला कमी तरी नक्षलवाद मात्र नक्की कमी झालेला आहे हे निदान महाराष्ट्रापुरतं आज जे आकडे येतात त्यावरून सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, चलनापैकी जरी 98% रक्कम परत आली तरी दुसरी एक लक्षात ठेवली पाहिजे की आपण चलनबंदी किंवा निश्चलनीकरण केलं म्हणजे पहिल्या नोटा काढून दुसऱ्या नोटा आणल्या हे फक्त आत्ताच होत आहे का? आपण जर पाहिलं तर दर साधारणतः 1-2 वर्षानंतर पहिल्या नोटा आजही बाजारातल्या चलनातनं काढल्या जातात आणि नवीन नोटा आणल्या जातात. पूर्वी सुब्बाराव आणि रंगराजन यांच्या सह्यांच्या नोटा होत्या, आज या सह्या दिसत नाहीत. आज उर्जित पटेल यांच्याच नोटांच्या सह्या होतात. याचा अर्थ पहिली नोट जाणं बाजारातून आणि दुसरी नोट त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट म्हणून येणं हा निसर्गाचा नियम आहे. सर्व देशात तो चालला जातो. त्यामुळं निश्चलनीकरणामुळे आपण काहीतरी मोठं प्रचंड गमावलेलं आहे असं वाटण्याचं कारण नाही. निश्चलनीकरणामुळं रोजगार गेला, कृषी उद्योगधंद्यावर परिणाम झाला हेही सांगणं थोडंसं भ्रामक आणि संभ्रम करणारं आहे. कृषी उद्योग वाढला असं जर कृषी उद्योग वाढला नाही असं जर आपण म्हणत असाल तर गेल्या ह्याचे रब्बी हंगामाचे आणि खरीपाचे जे आकडे जर बघितलेत त्यावरून अन्न उत्पादन वाढल्याचेच आपल्याकडे दिसत आहेत. तर अन्न उत्पादन वाढलं नसेल तर मग
हे सगळे आकडे येतात कुठून, काय आकडे खोटे केले जात आहेत असं नाही म्हणता येणार आपल्याला. तेव्हा कृषी उत्पादन वाढलेलं आहे, औद्योगिक उत्पादन देखील वाढलेलं आहे. हे कंपन्यांच्या रोज दर 3 महिन्याची आता सप्टेंबर महिन्याची आकडेवारी येत आहे. तेव्हा जून, सप्टेंबर, त्याच्या आधी मार्च या सगळ्यांचे तिमाही आकडे कंपन्यांचे जर बघितलेत तर त्यांच्या सगळ्यांच्या विक्रीत वाढ आहे, नफ्यात वाढ आहे आणि त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीही वर आहे. गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ आपण बघितलं असेल की सेन्सेक्स 3000 अंकाने वाढलेला आहे आणि निफ्टी जवळजवळ आता 10000चा आकडा पार करून गेलेला आहे. शेअर बाजारामध्ये आज बँकांमध्ये जे आपण म्हणतो पैसे आलेले आहेत, 13 लक्ष कोटी रुपये बँकांमध्ये आले. मग मिळवलं काय? मिळवलं. बँकांमध्ये 13 लक्ष कोटी रुपये आले याचाच अर्थ आपल्या अर्थकारणाला 13 लक्ष कोटी रुपयांची सबळ, एक ज्याला म्हणतात तशी बळकट अर्थव्यवस्था करण्यासाठी एक भिंत मिळाली. आणि ह्याच्यामुळे आज आपण बघत असल्यामुळे आज जवळजवळ शेअर बाजारमध्ये त्यातले खूप पैसे येत आहेत आणि त्यामुळेही लोकांचा डिजिटलायझेशनवर किंवा शेअर बाजारमध्ये येण्याचा रोख वाढलेला आहे. पूर्वी आपण बघायचो की भाजीपाल्याच्या ठिकाणी साधारणतः आपल्याला यंत्र दिसायचे नाही, पण आता स्क्रॅच करण्याची जी यंत्रं आहेत ती अनेक ठिकाणी मिळतात. पुणे, मुंबई, नागपूर अशी इतर जी इथली महाराष्ट्रातली गावं आहेत किंवा इतर ठिकाणची सुद्धा, कलकत्ता, मुंबई आणि अनेक जी मद्रास, कलकत्ता, बंगलोर अशी सगळी जी मोठमोठी गावे आहेत, त्रिवेंद्रम, इथंसुद्धा ह्या सगळं यंत्रांचा खूप प्रचार होत चाललेला आहे. त्यामुळं आज नोटाबंदीमुळे, आज केवळ नोटा बदलल्या गेल्या असं न म्हणता आल्यामुळे केवळ त्याचे दुसरे फायदे बघितले पाहिजेत. भारतामध्ये डिजिटलायझेशन वाढलेलं आहे. बँकिंगमधल्या फायद्या तोट्यांबाबतीत चर्चा करता डॉक्टर वसंतराव पटवर्धननी आपल्याकडे येतोच, पण आत्ता मला डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेंच्याकडे जायचं आहे. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, तोच सवाल घेऊन मी आपल्याकडे येतोय. नोटाबंदीनं काय साधलं? नोटाबंदीने खूप काही साधलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोटाबंदीच्या विषयावरून राजकारण करणाऱ्यांचं पितळही उघडं पडलं. आपल्याला या आत्ताच्या चर्चेमध्ये देखील दिसून आलं की सन्माननीय डॉक्टर मुणगेकर यांनी जे मुद्दे मांडले, जवळजवळ ते सगळे मुद्दे वसंतराव पटवर्धनांसारख्यांनी खोडून काढलेले आहेत आणि त्यामुळे या चर्चेचा दुसरा पक्ष देखील तितकाच प्रभावीपणे पटवर्धनांसारख्या, जे राजकारणी नाहीत, जे राजकीय नेते नाहीत, ते एक अर्थतज्ञ आहेत, बँकिंग क्षेत्रातले अत्यंत वरिष्ठ जाणकार आहेत, त्यांनीच उत्तरं दिलेली असल्यामुळे फार सविस्तर बोलण्याची खरं म्हणजे गरज नाही, पण तरी मी 3-4 मुद्दे मांडतो. पहिली गोष्ट अशी की आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ही नोटाबंदी किंवा हे विमुद्रीकरण का करावं लागलं, तर आर्थिक क्षेत्रातला सुशासनाचा बॅकलॉग, अनुशेष एवढा प्रचंड होता. बाकी चर्चा आपण करूच, पण या निर्णयावर टीका करणाऱ्यांनी, विशेषतः आमच्या काँग्रेस पक्षातल्या मित्रांनी, आणि मी अपेक्षा करतो की डॉक्टर मुणगेकर देखील एका विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात, ते चळवळीतनं वर आलेले आहेत, प्रामाणिकतेने जर त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर 3 प्रश्नांना मला असं वाटतं की त्यांना भिडावं लागेल. पहिली गोष्ट अशी की 2011 सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला होता की काळ्या पैशाच्या संबंधात एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमा. ती मुणगेकर ज्या पक्षामध्ये होते किंवा ज्या सरकारच्या बरोबर होते त्या सरकारनी 2014 त्यावर कोणती कारवाई का केली नाही? ती पहिला निर्णय घेण्याचं काम मोदी सरकारवर का आलं? मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या प्रकारचा निर्णय मोदी सरकारला का घ्यावा लागला? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. अनेक शेल कंपन्यांच्या विषयी आपण ऐकतो आणि 2 लाख शेल कंपन्या जवळजवळ या सगळ्या विषयातनं, शेल कंपन्या याचा अर्थ केवळ दिखाऊ पद्धतीच्या कंपन्या की ज्यांचं कुठेही कार्यालय अशा प्रकारचं नाही कुठल्याही, हा तर या ज्या दिखाऊ कंपन्या आहेत यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. हे काही सांगायला म्हणजे कोणाची गरज होती, न्यायालयाच्या निर्णयाची होती, परंतु कॉर्पोरेट अफेअर्स डिपार्टमेंट या विषयावर वर्षानुवर्ष गप्प का राहिलं याचं देखील उत्तर मुणगेकरांसारख्यांनी दिलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे बेनामी कायद्याचा. बेनामी संपत्तीबद्दलच्या कायद्याबद्दल, कायदा मंजूर होऊन इतकी वर्ष झाल्यानंतरही जवळजवळ 28 वर्ष या कायद्याच्या संबंधाने आवश्यक असलेले जे नियम बनवायला हवे होते, सबॉर्डिनेट लेजिस्लेशन, त्याबद्दल काँग्रेस सरकार, काँग्रेसची अनंत सरकार ही सदैव या विषयाबद्दल एक प्रकारे निष्क्रिय का राहिली आणि बेनामी संपत्ती वाढू देण्यात कुणाचा स्वार्थ होता?
याची देखील उत्तरं मिळाली पाहिजेत. आर्थिक व्यवस्थापनातला, विशेषतः आर्थिक क्षेत्रातल्या सुशासनाचा हा एवढा मोठा अनुशेष होता, त्यामुळे मोदी सरकारला या प्रकारचं एक कठोर पाऊल उचलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आपल्याला हे माहितीये की श्रीमती इंदिरा गांधींना सुद्धा हा सल्ला दिला गेला होता की आपण निश्चलनीकरण करा, परंतु त्यांनी ते केलं नाही. कारण राजकीय किंमत द्यावी लागते, जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागतो, हे उघडच आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला देखील हे करावं लागलं, पण अप्रिय पण पथ्यकर असं काही करावं लागतं, कडू गोळी कधीतरी घ्यावी लागते, आणि ती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या सरकारने केला, ज्यामुळे तीन गोष्टी साध्य झाल्या आहेत. समांतर अर्थव्यवस्थेच्या, काळ्या पैशाच्या बोरावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या निश्चलनीकरणामुळे एक प्रकारे मुसक्या बांधल्या गेल्या आहेत. त्यानंतर काळ्या पैशाच्या निर्मितीला पायबंद बसला आहे, आणि आर्थिक क्षेत्रात रूल ऑफ लॉ ज्याला म्हणतो आपण, कायद्याचं राज्य ज्याला म्हणतो, त्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आता एवढ्या 2 लाख कंपन्या ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची नोंदणी रद्द झाल्यानंतर नव्याने कुणी असा उपद्व्याप करू पाहिल तर त्याला कायद्याची पूर्वी नव्हती ती जरब आता जाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दुर्दैवाने जुन्या सरकारांनी आपल्या धोरणविषयक आळसातून किंवा एक प्रकारचा जो पॉलिसी पॅरालिसिस होता त्यातून आणि स्वतःच्या क्षुद्र राजकारणाकरता काळ्या पैशाला अभयदान देण्याची जी त्यांची सदैव भूमिका राहिली आहे त्या भूमिकेपासून सुटका करून हा निर्णय या सरकारला घ्यावा लागला. डॉक्टर सहस्रबुद्धे, डॉक्टर मुणगेकर आणि डॉक्टर पटवर्धनांनी सविस्तर आपली बाजू या ठिकाणी मांडली आहे. प्रेक्षको हो, नोटाबंदीनं काय साधलं या विषयावरची ही चर्चा रोकठोकमध्ये अशीच सुरू असणार आहे. ब्रेकनंतर डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याकडं पटवर्धन सरांनी जे मुद्दे उपस्थित केलेत आणि डॉक्टर विनय सहस्रबुद्धेंनी जे मुद्दे मांडले त्या बाबतीत आपण उत्तर घेण्याकरता जाऊयात. एक छोटासा ब्रेक घेतो रोकठोकमध्ये लगेच असतो. रोकठोकमध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर विनय सहस्रबुद्धे आणि डॉक्टर वसंतराव पटवर्धन यांनी सविस्तरपणे आपला मुद्दा मांडल्यानंतर या सर्व समर्थनार्थ मांडलेल्या मुद्द्यांचं उत्तर घेण्याकरता आपण जाऊयात डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याकडे. मुणगेकर सर, ज्या बाबी विनय सहस्रबुद्धे आणि पटवर्धन सरांनी मांडल्या त्याला काय उत्तर आहे आपलं? पहिल्यांदा मी वसंतराव पटवर्धन जे काय म्हणाले त्याच्याविषयी थोडक्यात असं सांगतो मी. ते काय त्यांनी काय कुठल्याही प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा मांडला नाही. प्रश्न असतं की त्यांनी ज्या सांगितल्या गोष्टी त्या इन्सिडेंटल आहेत, म्हणजे ह्यासुद्धा गोष्टी झाल्या. मुळात मुख्य उद्देश काय, एखाद्या गोष्टीचं मूल्यमापन करताना ते मूल्यमापन करण्याचा निकष काय, ते एखादं धोरण किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी पॉलिसी ज्या गोष्टी उद्दिष्ट ठेवून तुम्ही समोर आणता ती उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाली हा तो त्या हा त्याचा एकमेव निकष होऊ शकतो. म्हणजे मी दादरला योग्य वेळी पोचू शकलो की नाही ह्याचं उत्तर मी वॉशिंग्टनला का पोचू शकलो नाही हे असू शकत नाही. ती सिम्पल गोष्ट डिबेटमधली असते. पटवर्धनाने एक गोष्ट मी विचारू इच्छितो की त्यांनी सांगितलं की फेक करन्सी 23 नोव्हेंबर 2016 रोजी विनय सहस्त्रबुद्धे सांगते. विनय सहस्त्रबुद्धेने मगाशी जे भाषण केलं ते माझे जवळचे मित्र आहेत आणि मी तुम्हालाही सांगितलं होतं की बाबा भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते येतील त्याच्यामध्ये विनय सहस्त्रबुद्धे आले तर मला आवर्जून बोलू की आमचं पटलं तरी नाही बऱ्याच वेळेला. आता ते सुद्धा हसते आहेत की बिकॉज वी आर क्लोज फ्रेंड्स ओके. आणि त्यांच्याशी चर्चा करायला बरं वाटतं कारण ते चर्चेचे काही निकष पाळतात. पण जे मुद्दे मांडले त्याच्याशी तुम्ही समर्थन कराल का विरोध करा? मला मुद्दा असा आहे की एक मुद्दा असा आहे की रिझर्व्ह बँकेने मार्च 2017 माहिती दिली त्याप्रमाणे 41 कोटी रुपये फेक करन्सी बाहेर आली असं त्यांचं म्हणणं आहे. 23 नोव्हेंबर 2016 रोजी ओके यांनी पटवर्धन सरांनी 14,000 कोटी रुपये सांगितले. ते 14,000 कोटी रुपये त्यांचं म्हणणं ब्लॅक म्हणे फेक करन्सी म्हणजे बनावट करन्सी बनावट नोटा. 23 नोव्हेंबर 2016 रोजी मुकुल रोहटगी अटर्नी जनरल ऑफ इंडिया यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं सरकारच्या वतीने. त्यात त्यांनी सांगितलं होतं की सरकारचा अंदाज 3 ते 4 लाख कोटी रुपये बनावट करन्सी असेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात निघाल 41 कोटी. आता आपल्याकडे निश्चित आकडेवारी आपण सांगू शकत नाही पण
अतिरेक्यांच्या कारवाई बंद झाली ह्याच्याविषयी काय आपल्याकडे पुरावे नाही. त्या काश्मीरमध्येही सगळ्या ठिकाणी ते वाढत आहेत आणि महाराष्ट्र काय तसं अतिरेक्यांचं फार मोठं सेंटर नव्हतं. म्हणजे नक्षलवाद यामुळं नक्षलवादात कमतरता नाही. आणि असं आहे की मुळामध्ये अशा प्रकारची फेक करन्सी नक्षलवादी किंवा जे अतिरेके असतात त्यांचं इंटरनेट एवढं प्रचंड असतं, त्यांची फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बँकेत जाऊन ते करत नाहीत आणि ते चेकद्वारे देखील करत नाहीत आणि ते कॅश त्याला बुडीत नाही, कॅश परत हँडल करावे लागते. ते अंडरग्राऊंड संघटने असतात. सरकारला हे कळलं पाहिजे की त्यांचं इंटरनेटवर संपूर्णपणे डेबिट आणि क्रेडिट कार्डच्यावर चाललेलं असतं. दुसरा मुद्दा पटवर्धनांना, ते बँकेमध्ये होते, बँक ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन होते, त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आता बँकेमध्ये एवढे पैसे जे गेलेले आहेत 1,54,000 crore लोकांच्याकडे 8 नोव्हेंबरला होते, त्यापैकी 1,14,28,000 बँकेमध्ये भरले गेले 99% पैसे. त्यातलं 1% पैसे म्हणजे 16,000 crore राहिले. इट इज जस्ट मिसलेनियस अमाऊंट. प्रश्न याच्यामध्ये असा आहे, मुख्य मुद्दा काय होता, काय सांगेल नरेंद्र मोदींनी हा जो निर्णय चुकीचा एवढा धाडसी निर्णय जो घेतला महम्मद तुघलकाच्या पद्धतीने, त्याचा मुख्य उद्देश असा आहे ज्याच्याविषयी विनय सहस्रबुद्धे अक्षरही बोलत नाही. काँग्रेसने पॅराडायसिस अटॅक काय होता याच्याविषयी निवडून तुम्ही आलात, तो झाला पॅराडायसिस बरा वाईट काय त्या तुम्ही सत्तेवर आलात. व्हॉट द हेल यू आर डुईंग, तुम्ही नोटाबंदी केली त्याचा मुख्य उद्देश या देशामध्ये समांतर अर्थव्यवस्था नष्ट करणं होती, ती झाली का? इन्कम टॅक्सची रिटर्न किती भरली ह्यांचं म्हणणं आहे, अरुण जेटलींचं म्हणणं आहे, डिजिटायझेशन कशा प्रकारे, ते सगळे माझ्याकडे आकडे आहेत. ह्या सगळ्या इन्सिडेंटल गोष्टी आहेत. करप्शनवर ह्याच्यातून काही परिणाम ब्लॅकमेल होऊ शकला नाही देशामध्ये. सरस्वतीबद्दल मी सांगू इच्छितो, त्याच्यामध्ये तेही तज्ज्ञ नाहीत आणि मीही तज्ज्ञ नाही, पण ब्लॅक मनीवर ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्या लोकांचं असं म्हणणं आहे की साधारणपणे 25% राष्ट्रीय उत्पन्न हे ब्लॅक मनीमध्ये असतं. म्हणजे समजा तुम्ही जर 15,00,000 crore बँकेत जर लाख जर भरलेले समजा तुमच्या लोकांकडे चलन असेल आणि त्याला जर तुम्ही 25% नियम जर लावलात तर साधारणपणे 3,82,000 crore या ह्याच्यापैकी आपण म्हणू शकतो की ब्लॅक मनी होता. म्हणजे काळ्या पैशाचं प्रमाण जे आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे ते आपण जर बँकेमध्ये भरलेल्या पैशांना आपण लावलं तर 3,82,000 crore ब्लॅक मनी जो होता लोकांच्याकडे तो व्हाईट करण्याची संधी मोदीने दिली असा माझा आक्षेप आहे. इकॉनॉमिस्ट, प्रोफेशनल इकॉनॉमिस्ट म्हणून मी नम्रपणे सांगू इच्छितो की तो जर निकष तुम्ही लावलात तर लोकांना व्हाईट पैसा करण्याची मोदीने संधी दिली. आणि तिसरा ह्यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे डिजिटायझेशन. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे सगळं फसत आहे म्हणून की तेव्हा त्यांनी मग डिजिटाईज काय केलं, डिजिटायझेशनने 2017-18 एकंदर डिजिटायझेशनचं ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू जे आहे ते 1,800 crore जाईल, आत्ता साधारणपणे ती 1,300 crore आहे. जी कॅश लोकांच्याकडे होती त्या 1,54,000 crore त्यापैकी आता रिझर्व्ह बँकेच्या आणि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकलीच्या म्हणण्याप्रमाणे 1,396,000 crore लोकांच्याकडे कॅश आहे. मगाशी पटवर्धनच म्हणाले की आणि तुम्ही पण माहिती सांगितली की लोक आता पुन्हा कॅशकडे वळलेले आहेत. जगातली कोणतीही अर्थव्यवस्था अमेरिकेसकट पूर्णपणे कॅशमुक्त झालेली नाही. ह्या देशामध्ये 90% अर्थव्यवस्था ही इन्फॉर्मल इकॉनॉमी आहे. सर, याच आक्षेपांना लगेचच आपण विनय सरांचं उत्तर घेऊयात. विनय सर, ब्लॅक मनी व्हाईट करण्याची संधी दिली हा सगळ्यात मोठा आक्षेप. फक्त अर्ध मिनिट, काँग्रेसने काय केलं हा चर्चेचा विषय नाही आहे. काँग्रेसकडे पॅराडायसिस काय होता हा विषय नाही आहे. इंदिरा गांधीने काय केलं पाहिजे विषय आहे की नोटाबंदीची जी उद्दिष्ट मोदींनी सांगितली होती ती उद्दिष्ट साध्य झाली की नाही, झाली तर किती, नाही झाली तर काय, आणि दॅट आय वॉन्ट रिप्लाय फॉन विनय सहस्रबुद्धे. विनय सर, मुद्दे सगळे आपण लक्षपूर्वक ऐकलेत, पुन्हा त्याची उजळणी मी करत नाही, कृपया उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे. मुणगेकर सर एका विशिष्ट मैदानात येऊनच या विषयावरची चर्चा रंगावी असा प्रयत्न करत आहेत, कारण ते मैदान त्यांना सोयीचं आहे. पण प्रश्न असा आहे की कुठलीही घटना ही त्याच्या भूतकाळाशी आणि भविष्याशी देखील निगडीत असते. असं आहे ना, बटन दाबल्यानंतर एकदम काळा पैसा समाप्त होईल असं होणार नाही. काळा पैसा समाप्त होणं ही देखील एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा थेट संबंध जुन्या काळात काय घडलं याच्याशी आहेच. त्यामुळे जुन्या काळाविषयी बोलू नका, आत्ताविषयी बोला. अशा प्रकारची एक चुकीच्या पद्धतीची कसं होऊ शकणार नाही असं प्रकारचं कुंपण घालून आपल्याला ही चर्चा करता येणार नाही. आणि म्हणून मी त्यांना हे सांगू इच्छितो की हे याविषयी वेगवेगळी मतं असू शकतात, मुणगेकर सरांचं मत एक वेगळं असू शकतं,
परंतु या विषयामध्ये पाहिलं हे पाहिजे की काळ्या पैशाच्या उद्गमाची जी काही रचना आपल्या देशामध्ये होती तिला पायबंद बसेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली आहे का नाही हा त्यातला मुद्दा आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी विरोधक हा मुद्दा मांडतात की 99% पैसा परत आला, याचा अर्थ तो सगळा पैसा काळ्याचा पांढरा झाला असं मानणं हे भाबडेपणाचं लक्षण आहे. आपण लक्षात घ्या की या सगळ्या विषयात कारवाई सुरू आहे आणि त्याचे आकडे देखील आज अरुण जेटलींनी आपली जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी 2.97 लाख सस्पेक्ट शेल कंपनीज त्याच्याविषयीचा, त्याचबरोबर 100 बँक अकाउंट ज्याच्यामध्ये एका कंपनीने जवळजवळ 2,134 अकाउंट बाळगले होते, ही सगळी व्यवस्था या प्रकारच्या डिमोनेटायझेशनच्या प्रक्रियेमुळे उजेडात आली. उजेडात आल्यानंतर त्यावर कारवाई होईल. इन्फॉर्मल पद्धतीने जे चाललं होतं त्याला एक प्रकारे आपण कॅशलेस अशी कल्पना नाहीये पण लेस कॅश या पद्धतीने आपण काम करतोय. इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअरची संख्या अन्यथा कशामुळे वाढली, बरं मुणगेकर सरांनी अर्थतज्ञ ते मला उत्तर द्यावं की 59 लाख नवीन टॅक्स पेअर्स आले हे आतापर्यंत का घडलं नाही, याचं काहीतरी उत्तर असेल का नाही. किंवा नॉन कॉर्पोरेट टॅक्स पेअर्सची जी संख्या आहे ती 34.25% वाढली 1 एप्रिल ते ऑगस्ट 5, 2017 आणि पूर्वीच्या तुलनेने हे 34.25% जास्त आहे, हे आताच का घडलं. याचा अर्थ समांतर अर्थव्यवस्था संपून किंवा अनौपचारिक अर्थव्यवस्था संपून औपचारिक अर्थव्यवस्था जी आहे तिच्याकडे आपण गतीने जातो आहोत असं म्हटलं तर यात अर्थशास्त्रीय दृष्ट्या चुकीचं काय आहे. आणि हेच जर आपल्याला अपेक्षित असेल तर यातनंच काळ्या पैशाची व्यवस्था एक प्रकारे समाप्त होण्याचा मार्ग हा खुला होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काहीच घडलेलं नाही असं न म्हणता या सगळ्या विषयाकडे अधिक स्वच्छ दृष्टिकोनातून राजकारण बाजूला ठेवून जर बघितलं, मुणगेकर सरांचं काय झालं, त्यांनी एक भूमिका घेतली आहे की हे नकारात्मकच चर्चा करायची आणि मग त्यामुळे त्यातले सकारात्मकचे जे मुद्दे ते लक्षातच घेत नाही. त्यांनी थोडा अकॅडमिक मला दोन प्रश्न विनय सर तुम्हाला आणखी विचारायचे म्हणून माझी विनम्र विनंती. जी 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 पण आता लगेच याचं उत्तर मी घेतो. मला दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे पण सर मगाशी जे विनय सहस्रबुद्धीने तुम्हाला जे आक्षेप उपस्थित केले होते त्याची उत्तर बाकी द्यायची राहिली आहेत ती म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानाही का असं केलं नाही, शेल कंपन्यांचा प्रश्न होता, बेनामी संपत्तीचा कायदा आणि दुसरं राजकीय किंमत मोजावी लागेल म्हणून तत्कालीन सरकार हे सगळं करायला घाबरत होतं का, ज्याला अजिबात मोदी सरकार घाबरलं नाही असं विनयजींचं म्हणणं होतं त्याला उत्तर राहिलंय काय. पहिली गोष्ट अशी आहे की म्हणजे त्याचे तांत्रिक उत्तर देतो. पहिल्यांदा मगाशी जेटली जे म्हणलं की नाही, जेटली देशाचे अर्थमंत्री आहेत, याच्या संबंधात जी माहिती जो उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हा निर्णय जो निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी केला हा निर्णय खरा म्हणजे निश्चलीकरणाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने करायला पाहिजे होता. त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं असं आपला आरोप. 18 जानेवारी 1978 मोरारजी देसाईंचं जनता सरकार असताना ज्याच्यामध्ये भारतीय जनसंघ तेव्हा बीजेपी तेव्हा होता, तेव्हा भारतीय जनसंघ होता, नंतर तेवढी बीजेपी नंतर झाला. 18 जानेवारी 1978 1,000, 5,000 आणि 10,000 नोटा निश्चलीकरण करण्यात आलेलं होतं. त्याची अनाऊन्समेंट ही त्यावेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर IG पटेल यांनी केलेली होती. ही अनाऊन्समेंट ह्या पंतप्रधानांनी केली. आता ह्या संबंधामध्ये जेटली आता जे रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर हा हल्ला आहे असं हल्ला होता ते काहीच मानत नाहीत, रिझर्व्ह बँकेने काहीच मानत नाही, हा वेगळा मुद्दा. परत आणि ह्याच्यामध्ये आता विनय सहस्रबुद्धेंना वाटतं की मी भूमिका घेऊन आलो आहे, मी जे सगळे बोलतो आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुर्दैवाने राजकारण नाही किंवा सुदैवाने म्हणजे पण राजकीय किंमत मोजावी लागेल म्हणून तुम्ही. आता मी तुम्हाला तेच सांगतो मी आता. इनफॅक्ट मगाशी जे विनय सहस्रबुद्धे जे म्हणाले की ह्या सगळ्या प्रकाराची राजकीय किंमत द्यायला आम्ही तयार आहोत, ती राजकीय किंमत देण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. देशामध्ये ब्लॅक मनी निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असे म्हणतात ना, ती पूर्ण करायला त्यांना आणखी पुढच्या 8 नोव्हेंबर 2018 रोजी परत करा तुम्ही ब्लॅक नोटाबंदी सरकारवर तुम्ही तिथपर्यंत सरकारवरती असतील. हे सगळं हास्यास्पद आहे. मगाशी ते असं म्हणलं की तुम्ही इन्कम टॅक्सची चलन वाढलेले आहेत. काय वाढलेले आहेत? इन्कम टॅक्सची चलन जी रिटर्न जी भरली गेली ती चलन्स 2013 वाढली होती जवळजवळ 30% आणि 14 परत 23% वाढलं होतं. ही आकडेवारी परत तुम्हाला टॅक्स कन्सल्टकडे अवेलेबल तुमच्याकडे आहेत. दुसरा मुद्दा असा आहे ही जी रिटर्न्स वाढलेले आहेत, डायरेक्टली माझं असं आव्हान आहे जेटलीनं, ते आव्हान असं आहे ही जी रिटर्न भरली गेलेली आहेत वाढलेली आहेत 68-69 लाख त्याच्यापैकी जवळजवळ 70% रिटर्न्स ही 5 लाख रुपयांच्या खाली ज्यांचा टर्न ओव्हर आहे त्यांनी ती भरलेली आहेत. एक्झेम्पशन लिमिट लक्षात घुटले तर ह्यांचा टॅक्स रेव्हेन्यू जमा करण्यासाठी काही फायदा उपयोग होणार नाही. दुसरा मुद्दा असा
जेटलीना विचारात देखील घेतलं नाही नरेंद्र मोदी. फायनान्स मिनिस्टर म्हणून जेटली कसे राहिले मला कळत नाही. जेटली वॉज नॉट इवन कन्सल्टेड बाय द प्राईम मिनिस्टर. ओके, सगळे निर्णय अर्थमंत्रालयाचे पी एम ऑफिसमध्ये घेतले जातात. मगाशी अनवधाराने असं म्हणाले सहस्रबुद्धे माझे अत्यंत जवळचे मित्र, वी आर व्हेरी क्लोज फ्रेंड. आता मी काय इथे मैदानात उभं काय उतरलो, हे मैदान नव्हे. ओके, इकॉनॉमिक्स हे माझं मैदान आहे, पण त्याचा उपयोग मी काय या ठिकाणी करत नाही. माझं असं म्हणणं आहे, मोदी सरकारने प्रचंडपणे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यांचा सुरुवातीचा जो आवेश होता, त्यांची सुरुवातीचा एकंदर जो आत्मविश्वास होता, इंटरनली माझं असं म्हणणं आहे आणि मी सांगू इच्छितो विनय सहस्रबुद्धेजीनं की इंटरनली पंतप्रधान हे आतून शेकन झालेले आहेत. त्यांची देहबोली, त्यांना असं वाटतं की आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयाची किंमत आपल्याला द्यावी लागते. आणि हे अमित शहा आज जी मनमोहन सिंगांनी मागणी केली आहे त्याचा तुम्ही पुनरुच्चार करताय की माफी मागावी? नाही, माफी मागावी असते ना, माफी मागणं असं देखील म्हणत नाही मी. आणि ते मोदी करतील कारण ह्याच्यावर मला वाटत नाही. पण मनमोहन सिंग स्पष्ट असं म्हणाले की हा जो निर्णय घेतला हा निर्णय चुकीचा निर्णय आहे. हा चुकीचा निर्णय झाला एवढं तरी कमीत कमी मोदीने म्हणा, पण ते म्हणणार नाही. माझा असा मुद्दा आहे, माझा दावा असा आहे की ते जे म्हणतात समाजामध्ये प्रचंड खळबळ आहे, समाजातले सगळे घटक हे याच्याने प्रचंड प्रमाणामध्ये हवालदिल झालेले आहेत. सोशल मीडियाचा वापर करून जे सत्तेवर जे आले, आता याच्यात राजकारण काय? सोशल मीडियाचा वापर ज्या पद्धतीने केला त्यांचा अभिनंदन करतो मी, कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, त्यांच्याकडे पैसे तेवढे होते. आता मी त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी सोशल मीडियावरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. हे काय दर्शवतं? द्या रवीन, द्या रनिंग अवे. त्यांना ह्याची किंमत द्यावी लागते स्पष्टपणे दिसतंय त्यांना आता. अच्छा, म्हणजे तुमचं थेट म्हणणं आहे विनय सर, एक आरोप विरोधकांकडून असा सतत केला जातो की गरिबांच्या भल्याकरता नोटबंदी केली असं सरकारनं सांगितलं किंवा इतर चर्चेच्या ओघानं जे सगळे मोदी त्याकरता. पण आता जो गरीब माणूस आहे, कष्टकरी आहे, मध्यमवर्गीय आहे, उच्च मध्यमवर्गीय सुद्धा आहे, त्या सगळ्यांना याचा फटका बसला आणि त्यांच्यामध्ये नाराजी आहे, याबद्दल आपलं काय मत? असं नाही, मला असं वाटतं की देशातली जनता नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यावरती आपला जो विश्वास आहे तो वारंवार अधोरेखित करत आलेली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमधून याचं प्रत्यंतर आलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना या विषयामुळे काही गैरसोय सोसावीच लागली नाही असं कोणीच म्हणणार नाही. पण मला असं वाटतं की ज्यावेळी युद्ध असतं त्यावेळी युद्धाच्या काळामध्ये देखील आपल्याला ब्लॅकआउट सारख्या शिस्तीच्या गोष्टी पाळाव्या लागतात आणि युद्ध म्हटल्यानंतर एका असाधारण परिस्थितीतून जात असतो. या नोटबंदीच्या सगळ्या प्रकाराला करता येईल का? युद्ध आहे एक प्रकारे काळ्या पैशाच्या भस्मासुरा विरुद्धचं हे युद्ध आहे. ते युद्ध आपण सगळेजण मिळून लढत असताना थोडीशी गैरसोय ही होणार आहे आणि ती पंतप्रधानांनाही त्याची जाणीव होती. रांगेत उभे राहून शेकडो लोक गेले, अनेकांना त्रास सहन करावा लागला आणि मग खूप संतप्त प्रतिक्रिया विरोधकांकडनं येतात की लोकांना काय याचा फायदा झाला? इतके लोक रांगेत उभे राहून गेले, अनेकांचं आर्थिक नुकसान झालं, रोजगार हिरावला गेला, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हे सगळे असं असून देखील असं असून सुद्धा जर लोकांच्या मनामध्ये मुख्य निर्णय घेणाऱ्या नेत्याच्या हेतूंविषयीची शंका नसेल तर लोक त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहतात. हे मी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि वेगवेगळ्या निवडणुकातून दिसून आलं आहे, हे आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट अशी, लोकांचा काय फायदा झाला तुम्ही म्हणताय, जवळजवळ 15.28 लाख कोटी रुपये एवढे फॉर्मल इकॉनॉमीमध्ये आल्यामुळे एक प्रकारे अर्थव्यवस्थेचा पाया विस्तारला आहे. यामुळे व्याजाचे दर हळूहळू कमी होण्याची शक्यता वाढली आहे, तसे ते होतातही आहे. गृह कर्जाविषयीची आपली स्थिती आपण जाणतो. हा जो मुद्दा आहे, बँकिंग मधले तज्ञ म्हणून मला पटवर्धन सरांकडून आपण थोडं ऐकून घेऊया का? मला असं वाटतंय पटवर्धन सर चांगलं जास्ती याच्यावरती बोलू शकतील. डॉक्टर वसंतराव पटवर्धन, जो पैसा बँकांच्याकडे आला त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील एक बँकर अर्थतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल? दोन गोष्टी. बँकांकडे जवळजवळ 13 ते 14 लाख कोटी रुपये आलेले आहेत. याचाच अर्थ जे पैसे इतरत्र काही कामासाठी वापरले जात नव्हते ते आता बँकात आल्यामुळे
जर उद्या कर्ज पुरवठा कराची बँकांची परिस्थिती सुधारली, कारण सध्या एन पी एस किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये बँकांच्या ह्याच्यामध्ये एक वेगळंच बोललं जात आहे, पण उद्या असं धरून चाला की नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सच्याबद्दलचा आपण विषय बाजूला ठेवला, तर आज बँकांना कर्ज देण्याची जी एकूण उपलब्धता आहे ती जास्त निर्माण झालेली आहे. असं धरून चाला की बँकांनी कर्ज दिली नाहीत तरीसुद्धा बँकांकडे आज जे 13 लाख 14 लाख रुपये आलेले आहेत, हे पैसे आज नितीन गडकरी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला महामार्गांसाठी किंवा याच्यासाठी जवळजवळ जे 7 लाख कोटी रुपयांचे रोखे काढावे लागणार आहेत ते बँका कदाचित घेऊ शकतील. म्हणजे हे पैसे वेगळ्या पद्धतीने परत आपल्याला राजकारणासाठी विचार न करता अर्थकारणासाठी वापरता येतील. 13 लाख कोटी रुपये बँकेत येणे हे काही साधी रक्कम नाही आहे, आणि याच्यासाठी खरं म्हणजे मोदींनी अत्यंत धूर्तपणाने एक वर्षापूर्वी बुद्धिबळ खेळणारा मनुष्य जसा आधीची चाल पुढच्या चाली लक्षात ठेवून आधीची चाल करतो, त्याप्रमाणे त्यांनी 2 वर्षापूर्वी जनधन योजनेखाली 13 कोटी जवळजवळ बँकांची खाती ओढून घेतली, आणि म्हणून ह्या बँकांच्या खात्यातनं हे पैसे आलेले असे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचा अर्थ फिनान्शियल इन्क्लुजन हे सुरुवातीला जे करायला सुरुवात केलं होतं त्या फिनान्शियल इन्क्लुजनची ही दुसरी पायरी आहे. आता तिसरी पायरी कदाचित पुढच्या वर्षी येईल, पण 13 लाख कोटी रुपये आज व्यापार किंवा याच्यात जे आपल्याला येणार आहेत ते याला एक मी उदाहरण देतो की घरातल्या वरणीमध्ये एखाद्या गृहिणीनं 200 रुपये ठेवलेले आहेत, ते नुसतेच पडलेले आहेत, त्याचा काही उपयोग नाहीत, पण ते 200 रुपये त्या मुलाने काढून जर बाहेर ठेवले तर ते कदाचित काहीतरी त्याचा खरेदी करण्यासाठी उपयोग होईल. म्हणजे वरणीतनं आलेले पैसे बाहेर आले तर पटवर्धन सर मुणगेकर स्मितहास्य करतायत, कदाचित तुमचं म्हणणं पटलेलं दिसत नाही त्यांना, काय आक्षेप आहे का मुणगेकर? मला मला म्हणजे समजा आता आपण मगाशी विनय सहस्रबुद्धे म्हणत होते ते एका राजकीय पक्षामध्ये आहेत, मी एका राजकीय पक्षामध्ये, आमच्या राजकारणात चर्चा असो, पण पटवर्धनांचं मला आश्चर्य वाटतं ते बोलतात. ते एकाही मुद्द्याशी पटवर्धनांच्या मी सहमत नाही. साधा मुद्दा मी पटवर्धन विचारू शकतो, त्यांचं इकॉनॉमिक्स चांगलं असेल मी ग्रहित धरतो. पैसे का ठेवतात लोक जवळ पटवर्धन? इकॉनॉमिक्समध्ये ट्रान्झॅक्शन मोटिव्ह व्यवहार करण्यासाठी, प्रिकॉशनरी मोटिव्ह इमर्जन्सी होऊ नये म्हणून, आणि स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह व्यवहारामध्ये होणारे चढउतार असतात फायनान्शियल बँकेमध्ये त्याचा फायदा घेण्यासाठी. मॉनिटरी थेअरीमध्ये आपण बँकेमध्ये आपण होता, तुमच्याविषयी मला आदर आहे. या 3 गोष्टींसाठी लोक पैसे ठेवतात. तुम्ही 15 लाख रुपयावर अटॅक करून बँकेतनं बाहेर काढल्यानंतर ट्रान्झॅक्शन मोटिव्ह तुम्ही खलास करून ठेवली. पैसे घरात ठेवतात लोक, ते काय घरात पूजनासाठी पैसे ठेवतात? यू मस्ट नो पीपल कीप कॅश फॉर ट्रान्झॅक्शन, दैनंदिन व्यवहारासाठी. तुम्ही त्यांच्याकडून 15,28,000 कोटी रुपये काढून घेतल्यानंतर ट्रान्झॅक्शन मोटिव्ह दैनंदिन व्यवहारासाठी ते संपूर्ण तुम्ही काढून घेतलेत, ट्रान्झॅक्शन व्यवहार सांडलेत. मग अशी तुम्ही असं म्हणाला की 2,000 रुपयाची नोट काढली, ही सरकारची दिवाळखोरी नाही. 500 रुपये आणि 1,000ची नोट ह्याच्यामध्ये लोक लोकांनाही बराच काळ कळू शकलं नव्हतं. एक हजार आणि 500 रुपयाची नोट ही ह्याच्यामध्ये लोक काळा पैसा ठेवतात म्हणून तुम्ही ते रद्द केल्यात, आणि त्याच्याऐवजी बेदबाबदारपणे तुम्ही 2,000 नोट काढता. पटवाडा तुम्हाला माहिती आहे काय 2,000 नोट का छापली? 2,000ची नोट यासाठी छापल्या बँकिंगमध्ये आपण होता की 500 आणि 1,000ची नोट काढल्यानंतर 100 रुपयाच्या ज्या मोठ्या स्केलवर नोटा काढायला पाहिजे होत्या त्या काढलेल्या नाहीत असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे 2,000ची नोट काढली. 2,000च्या नोटीला ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू काही नव्हती. आय थिंक यू अंडरस्टँड व्हॉट इज ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आता अशा परिस्थितीमध्ये भाजी बाजारात गेल्यानंतर 100 रुपयाची भाजी 90 रुपयाची भाजी आणि तुम्ही 2,000 रुपये नोट देणार? 3 व 2,000 रुपयाची नोट ATM मध्ये बसत सर. आता सर्वसामान्य जो माणूस आहे, जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आहे, त्याच्या मनामध्ये आज नोटाबंदीनं काय साधलं हे विचारल्यावरती काय उत्तर मिळतं तुम्हाला? असं आहे, साधी गोष्ट अशी आहे की मगाशी जे म्हणजे पटवर्धनानंतर मी ते गॅसरी करत होतो की ही वॉज इन बँकिंग इंडस्ट्री. आता बँकेकडे जर समजा 13.5 लाख कोटी रुपये आहेत, त्याला डिमांड का नाही? डिमांड नाही तर कारण लोकांकडे क्रयशक्ती नाही, लोकांच्याकडे नोकऱ्यांचे रोजगार बंदवलेले आहेत. CMI सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इन्क्वायरीच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये 15 लाख रोजगार बुडाले. आता हे ह्याच्या राजकारणाशी काय संबंध? ही आकडेवारी स्वतः प्लॅनिंग कमिशन स्वतः गव्हर्नमेंट वापरते. थोडी वेळ आपली कमी आहे, मी पटवर्धन सरांकडनं तुम्ही जो आक्षेप उपस्थित केला पटवर्धन सर याचं उत्तर तुम्ही नक्कीच देऊ इच्छित असाल. काय याचं उत्तर आहे? कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आहोत. हो
नुकतंच मी सांगितलं त्याप्रमाणे 15 लाख कोटी रुपये आलेले आहेत ते कर्ज किंवा कर्ज रोखे याच्यातनं गुंतवले जाणार आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्था वाढणार आहे. आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा वर्ल्ड बँक या दोघांनी या गोष्टीचं जे समर्थन केलं आहे ते उगीचच नाहीत, ते अर्थतज्ञ आहेत आणि हे अर्थतज्ञांकडनं झालेलं समर्थन आहेत. जगामध्ये अत्यंत गाजलेल्या अशा दोन संस्था आहेत आणि यांच्या धोरणांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. तेव्हा आज 14 लाख कोटी रुपये तुम्ही म्हणला तेव्हा ट्रान्झॅक्शनसाठी जर लागणार असतील तर ट्रान्झॅक्शनसाठी कॅश मनी 14 लाख कोटी रुपयांचा लागतो हे वाचल्यानंतर मला धक्का बसलेला आहे. सर अगदी थोडक्यात शेवट आणि मग नंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. नाही नाही, मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की ह्याची चर्चा वेगवेगळ्या प्रकारे सेमेंटिक्स पद्धतीने एकमेकाच्यावर कुरघोडी करून करू शकतात लोक, राजकारणातले करू शकतात. पटवर्धन मगाशी म्हणत होते त्यांना तुझा ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे काय ते त्यांच्या नीट म्हणजे आय एम व्हेरी सॉरी टू से ही वॉज ही शो डीड नॉट शो एक्झॅक्ट अवेअरनेस स्टँडर्ड मॉनिटरी थेअरी. माझं असं म्हणणं आहे गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये अर्थशास्त्र ज्याला थोडंफार समजतं अशा कोणत्याही एका मला तज्ज्ञाचं नाव सांगा. मनमोहन सिंग राजकारणामध्ये आहेत त्यामुळे त्यांचं म्हणणं आपण मानूया नको आपण. ओके, मोदी स्वतःच म्हणतात मला अर्थशास्त्र कळत नाही म्हणून, जेटलीनं कळतं की नाही समर्थन करणारे अशा एखाद्या माणसाचं नाव सांगा. एक मला विनय सहस्त्रबुद्धीनं त्या कुठल्याही विचारता जाणकार अर्थतज्ञ जाता जाता हाच सवाल आपण विनय सरांना विचारणे की विनय सर तुमच्या या उत्तरानं आपण आजच्या कार्यक्रमाचा शेवट असा एक फक्त की ज्यांना जाणकार इकॉनॉमिस्ट म्हणता येईल. मी कौशिक बसू वर्ल्ड बँकेचा पहिल्यांदा फायनान्शियल इकॉनॉमिक ॲडवायझर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर मग आता परत वर्ल्ड बँकेमध्ये चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर ह्या लेवलचा एक म्हणून अशा स्तरावरच्या कुठल्या माणसानं समर्थन केलंय का विनय सर तुमच्या उत्तरानं आपण समारोप करू. बस दॅट्स ऑल. असं आहे अरविंद पनगारिया हे देखील अर्थतज्ञच होते आणि जे नियोजन आयोगामध्ये होते. आता त्यांचं म्हणणं कदाचित मुणगेकर सर असं म्हणतील की ते सरकारचाच एक भाग होते. डॉक्टर सुरजित भल्ला जे आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य झाले आहेत त्यांनी त्यावेळेपासून सतत या प्रकारच्या उपायांची चिकित्सा केली होती आणि त्याला आपलं समर्थनही दिलं होतं. आणि त्यामुळे असं म्हणणं की ज्याला अर्थशास्त्र कळतं तो याला पाठिंबा देणार नाही मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. आणि अनेक अर्थतज्ञांनी देखील यामधला जो शेवटी पॉलिटिकल इकॉनॉमी आहे आणि त्या पॉलिटिकल इकॉनॉमीचा ज्याला सेन्स आहे त्या सगळ्यांनी याचं समर्थन केलेलं आहे. सामान्य माणसाला याचा दीर्घ काळानंतर का होईना परंतु लाभ म्हणजे हा दूरपल्ल्याचा निर्णय बटन दाबल्यानंतर काळा पैसा समाप्त व्हावा असा नाहीये. एकच फक्त माझं म्हणणं असं आहे की दीर्घकाळापर्यंत फायदा करणारे लोक जगले पाहिजेत. मी जगदीश भगवंतचं नाव मुद्दाम दिलेलं आहे. पटवर्धन सर तुमच्याच उत्तराकरता थांबलोय. हा तुम्ही नाव सांगताय अशा एखाद्या जागतिक अर्थतज्ञाचं नाव. मी सांगितलं ना जगदीश भगवती. जी जगदीश भगवतींनी समर्थन केलंय असं पटवर्धनांनी उत्तर दिलं. पण एकूण प्रेक्षक हो या चर्चेमध्ये विनय सहस्रबुद्धेंनी असा आरोप केला होता की राजकीय किंमत मोजावी लागेल म्हणून मागच्या सरकारनं हा निर्णय घेणं टाळलं होतं. आता हा निर्णय मोदी सरकारनं घेऊन एक वर्ष झालेलं आहे. येत्या काळामध्ये या सरकारला या नोटाबंदीच्या निर्णयाची राजकीय किंमत मोजावी लागते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज रोकटोकमध्ये आपण सर्व मान्यवरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा केली तर आपले सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. राहा एक पाऊल पुढे.